नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादी परतण्यासाठी संवाद यात्रा एक यशस्वी पाऊल। रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावातील नागरिकांचा संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे। यात्रेमध्ये बोदवड तालुक्यातील राजू वरखेडे निमखेडे यनगाव या गावातील नागरिकांशी रोहिणी खडसे यांनी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या। मतदारसंघातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील नवीन जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेली जनसंवाद यात्रा ही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे। कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना केवळ मतदारसंघाशी संवाद साधून वैयक्तिक समस्यांसह गावगावच्या अडीअडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने सुरू असलेली ही संवाद यात्रा राज्यासाठी मॉडेल ठरू शकते। आदरणीय रोहिणीताईंच्या मतातही विकासाची तळमळ असल्याचे यावरून दिसून येते। रोहिणीताईंनी उचललेले हे पाऊल निश्चितपणे दिशादायी असून अभिनंदनीय आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेली चूक पुन्हा करू नका। आता यापुढे रोहिणीताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट भैयासाहेब रवींद्र पाटील यांनी संवाद यात्रेदरम्यान उपस्थितांना केले। प्रसंगी नाथाभाऊ जरी राज्याचे आमदार असले तरी त्यांच्या आमदार निधीवर आपला मतदारसंघ सर्वात जास्त हक्कदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। व्यायामशाळा 100% मंजूर। नाथाबाऊंना दिलेला शब्द आजपर्यंत खोटा ठरला नाही। दिला शब्द दिला, काय वाटेल ते करू, पण त्यासाठी आपलं काम झाल्याशिवाय राहणार नाही। किती गावात जोडण्याचा प्रयत्न केला आपण। आता तर तुम्ही इकडून आले, मुक्ताबाईला यायचंय तर लगेच कोलाडी, कोलाडी म्हणून चालले की शिरसाडा मारुतीचं दर्शन, मारुतीचं दर्शन झालं की मुक्ताबाईचं दर्शन। तुमच्यासाठी रस्ता केला की नाही केला नाथाबाऊंना? झालं होतं का 70 वर्ष? मी आता सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे की जळगाव शहर महानगरपालिका आहे, महानगरपालिकेचा जेवढा निधी आलाय तो स्थगित झालेला आहे। या महाराष्ट्रातील ज्या जळगाव जिल्ह्यातील सर्व कामे जिल्हा परिषद असतील, बीएनसीचे असतील, ग्रामपंचायत, हे सर्व स्थगित झाले आहेत। ते स्थगिती उठवा, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात त्याचा वापर करून संजय गांधी निराधारचे प्रश्न असतील, सावंतवाडचे असतील आणि प्रामुख्याने रेशन कार्डचा प्रश्न तर समज तू सोडू शकतो। तुमचे रेशन कार्डचे जे प्रश्न असतील